संबंध महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक जण आणि प्रत्येक पॅनल हे निवडणुकीसाठी आता सज्ज झालेला आहे. बेलापूर गावमधील तरुण आणि तडफदार धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर जननायक आणि सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारे भगवान दादा रामदास काळे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सतीश फाफळे यांनी देखील बातचीत केली आहे. योगी रामबाबा ग्राम विकास महाआघाडी पॅनलमधनं वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार म्हणून भगवान दादा काळे हे रिंगणात उतरले आहेत. त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करायचे. मात्र त्याचपूर्वी त्यांच्याशी ही विशेष बातचीत नक्कीच पाहायची आहे. नमस्कार, मी सतीश फाफळे, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण आज आलेलो आहोत बेलापूर गावामध्ये. बेलापूर गावामध्ये निवडणूक ग्रामपंचायत 2021 ते 2025 या सदस्य निवडीचा रणधुमाळी या ठिकाणी उडालेली आहे. आणि या ठिकाणी या प्रचाराचा नारळ सन्माननीय भगवान दादा काळे यांनी अतिशय जल्लोषाने आणि उत्साहामध्ये फोडलेला आहे. भगवान दादा काळे युवकांचे प्रेरणास्थान, कृतीशील विचारांचा गतिशील नेता म्हणून या बेलापूर गावामध्ये त्यांची ओळख आज झालेली आहे. तर आपल्या सोबत आहे भगवान दादा काळे. नमस्कार. भगवान दादा काळे, योगी रामदास बाबा ग्राम विकास महाआघाडी पॅनल वार्ड क्रमांक 1 मधून सर्वसाधारण जागेवरती आपली उमेदवारी लढवत आहे. आणि भगवान दादा काळे, तुम्ही बेलापूर गावामध्ये आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि सर्वसाधारण जागेवरती आपण निवडणूक लढवत आहात. आपण या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात, तर या निवडणुकीमध्ये उतरण्यामागे आपला काय संकल्प आहे, गावासाठी काय करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे तुम्ही? नक्कीच संकल्प आहेच. खरं तर मी प्रथमतः माझ्या गावाविषयी तुम्हाला सांगू इच्छित. खरं तर बेलापूर गाव हे अतिशय सुजलाम सुफलाम आणि या ठिकाणी बेलापूर गावामध्ये योगी रामदास बाबांची संजीवन समाधी आहे, त्या दृष्टीने अतिशय पवित्र असं देखील हे ठिकाण आहे, असं गाव आहे. आणि माझ्या गावातील लोकांविषयी, ग्रामस्थांविषयी जर तुम्ही विचाराल, तर खरं तर एक उच्च शिक्षित, एक चांगल्या विचाराचा समाज या गावामध्ये राहतो. आणि कुठल्याही प्रकारची सामाजिक कामं असतील, धार्मिक कामं असतील, तर तुम्ही आता इथून पाठीमागचे आमच्याकडे झालेले कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. माझ्या गावातील जनता अतिशय उत्स्फूर्त आणि एक जीवाने काम करणारी जनता आहे. कुठल्याही प्रकारचं काम जर करायचं ठरवलं आणि लोकांजवळ जर त्या प्रकारची माणसं त्या प्रकारच्या भावनेतून जर उभी राहिली, तर कितीही मोठं काम हे लोक हसत तडीत नेण्याची यांच्याकडे क्षमता आहे. तुम्ही आताच बघाल की माझ्या गावामध्ये 150वा योगी रामदास बाबांचा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी पार पडला. ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी या गावाने करून दाखवला. अखंड महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी या बेलापूर गावाने साजरा केला. संपूर्ण गावाला, संपूर्ण गावातील महिला माता भगिनींना एका कलरची साडी, भगव्या कलरची साडी, संपूर्ण पुरुष लहान मुलासकट प्रत्येकाच्या डोक्यावरती एक भगवा पेटा, अशा अतिशय सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी हे संजीवन समाधी सोहळा पार पडला. आणि अकोले तालुक्यातही कदाचित एवढं मोठं मंदिर नसेल असं मला वाटतंय. एवढं मंदिर या गावातील लोकांनी आपल्या स्वतःच्या निधीतून, स्वयंनिधीतून या ठिकाणी उभारलेलं आहे. त्यामुळे मी हे नक्की सांगू इच्छितो की माझ्या गावची जनता अतिशय सुज्ञ आणि सर्व प्रकारच्या विकास कामांना साथ देणारी अशी जनता आहे. आणि या गावामध्ये दैनंदिन जीवन आम्ही जगत असताना यापूर्वी कधी राजकीय पटलावरती मी चमकलो नाही, परंतु सामाजिक गोष्टींची मुळातच आवड असल्यामुळे ह्या लोकांबरोबर उठता बसता वागताना ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी कमी वाटतील त्या त्या ठिकाणी आम्ही नक्कीच फार सिंहाचा वाटा नसेल उचलला, परंतु खरीचा वाटा उचलण्याचा नक्कीच आम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न केलाय. आणि त्या विचारामधून काही जवळच्या मित्रमंडळी असतील, जवळचे स्नेही असतील, नातेवाईक असतील, सर्वांनी या गोष्टीसाठी प्रेरणा दिली की तुम्ही असंही त्या सामाजिक कामामध्ये थोडेसे असतात, तर तुम्ही या गोष्टीमध्ये पूर्ण वेळ जर दिला तर तुमच्यासारख्या विचारांच्या मुलांकडून काहीतरी अपेक्षा आहेत गावाच्या, काही चांगली कामं घडू शकतात. यासाठी त्यांनी सर्वांनी आम्हाला प्रेरणा दिली, शक्ती दिली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी या ग्रामपंचायत उतरण्याचा मी निर्णय घेतला. दादा, आपण वार्ड क्रमांक 1 मधून आपली उमेदवारी लढवतात आणि निवडून आल्यानंतर आपण प्रथमतः गावातील असे कुठली महत्वाची कामे आहेत की ज्या कामांना तुम्ही प्राधान्य देणार आहात, आणि या निवडणुकीमध्ये आपण मतदारांना
मतदान करण्यासाठी काय संदेश द्याल? नक्कीच काम करण्यासाठी गावामध्ये खूप आहे. खरं तर गाव बेलापूर गाव हे विस्तारलेलं गाव आहे, वाड्या वस्त्यांना जोडलेलं गाव आहे. यामध्ये आपल्याकडे 3 वाड्या आणि अंतर्गत मळे आणि वस्ती आहेत. तर बेलापूर गावामध्ये प्रथमतः मला असं वाटतं की मूलभूत गरजांची दुरावस्था आहे, ती गोष्ट सुधारण्याची तातडीने गरज आहे. खरं तर गेल्या 6 महिन्यापासून बेलापूर गावामध्ये काही साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आहे. मग त्यामध्ये चिकनगुन्यासारखा आजार असेल आणि त्यापूर्वीपासून पण या ठिकाणी आपल्याकडे आतापर्यंत पाहत आहोत ही महामारी आपण या ठिकाणी अनुभवली, कोरोनासारखा भयंकर आजार आपण या ठिकाणी बघितला आहे. तर मला असं वाटतं प्रथमतः त्या गोष्टीवरती चांगलं काम करण्याची, चांगलं नियोजन करण्याची नक्कीच गरज आहे. पाण्याचा प्रश्न असेल मग ते शुद्ध पाणी आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर प्रयत्न केला पाहिजे. बेलापूरची जी जलदायिनी आहे तिचं या ठिकाणी खरं तर व्यवस्थितरित्या स्वच्छता चांगली राहील अशा प्रकारची चांगलं सुशोभीकरण करणं त्या ठिकाणी गरजेचं असून चांगलं शुद्ध पाणी मिळण्यासाठी ज्या पाईपलाईनची काही दुरावस्था असेल त्या दुरावस्था दुरुस्त करून या ठिकाणी आरोचं पाणी, चांगल्या प्रकारचं शुद्ध पाणी आपल्याला लोकांपर्यंत कसं देता येईल या ठिकाणी खरं तर चांगल्या नियोजनाची आणि चांगल्या कामाची त्या ठिकाणी गरज आहे. त्याचप्रमाणे बेलापूर गाव हे वाडी वस्त्यांचं असल्यामुळे, लोकसंख्या जास्त असल्यामुळे या गावामध्ये एक स्थानिक सरकारी दवाखान्यामध्ये एक डॉक्टर असला पाहिजे आणि सरकारी दवाखाना असेल किंवा त्या ठिकाणी एक अॅम्ब्युलन्सची आवश्यकता आहे, ती अॅम्ब्युलन्स त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये असली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की अचानक कुठल्या प्रकारचं पेशंट असेल तर गाडी अवेलेबल नसेल, इतर काही अडचणीमध्ये या ठिकाणी फार मोठी संकट तयार होतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला जवळच्या व्यक्तीला गमवावं लागतं अशा घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. काही नदीवरचे पूल, रस्त्याच्या अडचणी असतील किंवा इतर घरकुलाच्या शौचालयाच्या अडचणी असतील किंवा इतरही काही ज्या प्रशासकीय योजनेतून पूर्ण होणाऱ्या अडचणी असेल त्याही अडचणी खरं तर या ठिकाणी आम्ही लोकवर्गणी असेल, लोकसहभाग असेल या गोष्टीतून बऱ्याचशा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न यापूर्वी केलेला आहे. मग त्यामध्ये माझे सर्व सहकारी आहेत, डॉक्टर सुधीर काळे असतील, डॉक्टर महाले असतील, रावसाहेब महाले असतील आणि राजाराम कान्होजी फापाळे हे खरं तर आमचे मामा पण आहेत, माजी सरपंच पण आहेत आणि आताचे उमेदवार पण आहेत. त्याचप्रमाणे दत्तात्रय महालेच आहेत, माजी पंचायत समिती सदस्य. खरं तर यांच्या ओळखीचा आणि यांच्या प्रशासकीय अनुभवाचा मला खरं तर ते माझे राजकारण किंवा समाजकारणातील खरं तर त्यांना मी गुरु म्हणेल 100%. कारण त्यांच्याबरोबर ज्या ज्या वेळेस मी कुठल्या कामाच्या अनुषंगाने एखादं काम आणण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर नगरला, अकोल्याला, संगमनेरला, खासदार साहेबांकडे याही ठिकाणी गेलो असेल, खूप अशी म्हणजे त्यांच्या कामाकडे बघून जी खरं मला खरं तर या गोष्टी करण्याची ऊर्जा मला मिळाली असं एक ती व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अनुषंगाने खरं तर या ठिकाणी भरपूर कामं या गावामध्ये झाली. राबाजी राणा असतील, सुरेश राणा असतील, पोपटराव फापाळे असतील, मनोहर फापाळे असतील याही सर्वांच्या बरोबर या ठिकाणी त्यांची कामं करण्याची पद्धत बघून आम्हाला खरं तरी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. त्यातून भरपूर ठिकाणी आम्ही लोकसहभागातून किंवा इतरही प्रशासकीय माध्यमातून चांगली कामं करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. आणि इतरही व्यायामशाळेचा प्रश्न असेल कुठे या ठिकाणी खरं तर मलाच लहानपणापासून आमचं पहिल्यांदाच घराणं असल्यामुळे व्यायामाची आवड होती, परंतु आमच्या या ठिकाणी कुठेच व्यायामशाळा आमच्या परिसरात त्यावेळेस उपलब्ध नव्हती. त्या अनुषंगाने या ठिकाणी काही निधी जमून काही लोकांना बरोबर घेऊन राहुल असेल, चंदू असेल, दत्तोबा असतील, रबाजी राणा असेल, संतोष पापाळे असतील किंवा ताते असेल आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक व्यायामशाळा उभी केली. त्या व्यायामशाळेतून खरं तर खूप मुलं घडली, आनंद वाटला मला त्या गोष्टीचा. काही मुलांचं मिलिटरी पोलीस अशा ठिकाणी त्यांची भरती झाली किंवा इतरही काही मुलं आजही त्या व्यायामशाळेत व्यायाम करताना तिथं बघून आम्हाला खरं तर आनंद वाटतो की कुठेतरी एक चांगली गोष्ट आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी उभी राहिली. त्याचप्रमाणे इतरही गावातील काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सुराज्य वंशच्या अनुषंगाने काही झालेली कामं असतील किंवा बेलापूर गावामध्ये खरं तर आज बेलापूर गावची शान ठरलेलं शिवस्मारक या ठिकाणी खरं तर उभं राहिलं ते आपल्या सर्वांच्याच मदतीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने. आणि खरं तर रायगडावरती जाऊन तिथून आम्ही महाराजांच्या समाधीला स्पर्श करून त्या ठिकाणावरून दगड आणून त्या ठिकाणी आम्ही तो स्थित केला, त्या ठिकाणी तो स्थापन केला आणि शिवरायांचं हे सुंदरचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं. त्याचप्रमाणे इतरही काही कामं असतील
जी काही कामं खरं तर पर्सनली असतात ती बोलू नये आणि ती मला बोलावं असं वाटत पण नाही, परंतु एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रत्येक वेळेसच खरं तर आम्ही प्रयत्न या ठिकाणी आजपर्यंत केलेला आहे. त्याचप्रमाणे बेलापूर गावमध्ये शिक्षणाची व्यवस्था असेल, त्या शिक्षणाच्या व्यवस्थेवरती पण चांगल्या प्रकारचं काम करण्याची गरज आहे. कारण खरं तर शिक्षण जर चांगलं असेल तर तुमच्याकडे पुढची पिढी, भविष्यातील पिढी चांगली घडणार आहे. त्यासाठी देखील एक सुंदर काम करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागातून कुठल्या प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी म्हणजे आयएसआय असेल किंवा कुठल्या प्रकारच्या उच्च शिक्षणाचे डॉक्टर असेल इतरासाठी काही कमतरता आहेत, काही वाचनालय असतील, काही स्पर्धा परीक्षांची वाचनालय असतील, त्या गोष्टींची आयएसआय एमपीएससी यूपीएससीचे जे अभ्यासक्रमाची जे अभ्यासिका आहे त्या अभ्यासिका उपलब्ध करून देण्यासाठीची जागा उपलब्ध करून देणं, त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी असतील. त्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मोटिवेट करणं असेल, त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करणं असेल, किंवा आपल्या भागातील कोणी असे पदाधिकारी असतील मोठ्या पोस्टवरचे त्यांना या ठिकाणी बोलून मुलांना एनकरेज करण्याचं काही काम असेल, त्याही गोष्टी या ठिकाणी करण्याची गरज आहे. आणि आर्थिक जर कुठल्या मुलाला त्या गोष्टीमध्ये कमतरता पडत असेल तर बाकीचे त्या तोही प्रश्न या ठिकाणी सर्वांच्या सहभागातून सोडवण्याची नक्कीच गरज आहे. त्याचप्रमाणे बेलापूर गावामध्ये स्मशानभूमी असेल, बेलापूरचं बस स्टँड असेल जो मुख्य प्रवेशद्वाराचा जो एरिया आहे तो असेल, इतर गावातील ज्या स्वच्छतेचे काम आहेत म्हणजे ते शौचालय असतील, मोटारे असतील, रस्ते असतील, तर या गोष्टींकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आणि विशेष करून माझ्या गावामध्ये म्हणजे स्मशानभूमीची जास्तच दुरावस्था आहे. पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये खरं तर फार अपेक्षा असताना देखील कुठल्या प्रकारचं काम त्या स्मशानभूमीवर योग्य प्रकारे झालं असं मला वाटत नाही. सगळ्याच संकल्पना आहे, सगळ्याच आपल्या त्रुटी लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी एक ऊर्जेने नवीन प्रेरणे उतरलेलो आहोत. एक सुजलाम सुफलाम अतिशय सुंदर आणि सर्वगुण संपन्न असं गाव या ठिकाणी आपल्याला बांधायचं. ही सर्व प्रकारच्या योजना असतील, काही ग्रामपंचायतचा जो 15वा आयोगाचा आता निधी येईल यावेळेस तो असेल, त्या व्यतिरिक्त तो निधी तर येतोच 15 आयोगात, तो कोणी सरपंच असेल तरी तेवढा निधी येतो, तेवढा खर्च होतो, परंतु त्याचंही योग्य नियोजन, सुंदर पद्धतीचं काम, भ्रष्टाचार मुक्त काम, त्याचप्रमाणे त्या पलीकडे जाऊन खरं तर या ठिकाणी एक्स्ट्रा काम करण्याची गरज आहे. तेवढं काम तर कुणीही करू शकतो ते तर नॉर्मल आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निधी उपलब्ध करणं, नवीन कामं उडवून आणणं, या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात या ठिकाणी 5 वर्षात करण्याची आमची इच्छा आहे. आणि इच्छा म्हणण्यापेक्षा आम्ही कुठेतरी त्या गोष्टीचा एक संकल्प केलेला आहे की आपण ऐकतो की पोपटराव पवारांच्या गावाविषयी ऐकतो, अण्णा हजारेंच्या गावाविषयी ऐकतो किंवा पेरेंच्या गावाविषयी ऐकतो, परंतु खरं तर आपल्या गावचं देखील नाव ह्या लेवलपर्यंत किंवा ह्या पातळीच्या पेक्षाही वरती कसं जाईल, आपल्या गावामधील सर्वांना सर्व मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण कशा होतील, या गोष्टीचा खरं तर आम्ही आराखडा तयार केलेला आहे, त्याची ब्लूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. आणि निधी कसा उपलब्ध करायचा, कोणत्या ठिकाणी कोणत्या विधानसभेकडून कोणता निधी मिळवायचा किंवा इतर काही स्वायत्त संस्था आहेत त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचा निधी मिळवायचा त्यांची आमच्याकडे लिस्ट आहे, किंवा काही कामं जी कामं प्रशासकीय योजनेत बसत नाहीत ती लोकवर्गणीतून कशी करायची त्यासाठीचे पण आमच्याकडे ऍक्शन प्लॅन तयार आहे. आणि माझी जी आता ह्या जी टीम आहे जी योगी रामदासबाबा ग्रामविकास आघाडीचा जो पॅनल आहे तो पूर्ण पॅनल हा उच्च शिक्षित आहे, त्यामध्ये काही अनुभवी माणसं पण राजाराम कानोजी पापळेंसारखे अनुभवी माणसं आहेत आणि नवीन एनर्जी नवीन क्षमता असणारे या ठिकाणी राहुलजी लांडे असतील, डॉक्टर रावसाहेब महाले असतील, दिनेश मवाळ असतील, अशी ही माणसं. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उच्च शिक्षणाच्या महिला वर्गाचा देखील या पॅनलमध्ये आमचा सहभाग आहे. आणि ऑल ओव्हर आमचा पॅनल आम्ही एकदम विचारपूर्वक आणि एक चांगलं काम करणारा एक अशी उत्तम अशी टीम आम्ही या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ मंडळीने या ठिकाणी निवडून आमच्याकडे दिलेली आहे. आम्ही तो पॅनल या ठिकाणी तयार केलेला आहे आणि नक्कीच मी या ठिकाणी माझ्या गावाला आश्वस्त करू इच्छितो, या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो की एक राजकारणाचा भाग म्हणून नव्हे परंतु तुमचा मुलगा म्हणून त्या गावचा एक सदस्य म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी योगी रामदासांना साक्ष घेऊन वचन देतो, तन मन आणि धनाने पूर्ण प्रामाणिकपणे या गावाची 5 वर्ष सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्यावी आणि ह्या 5 वर्षांनंतर नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल असं बेलापूर या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही नक्कीच उभं करू हे नुसतं आश्वासन नसून आम्ही या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प तडीत जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची या ठिकाणी आम्हाला गरज आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्याल याची आम्हाला ग्वाही आहे, खात्री आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द धन्यवाद भाऊ मंडळाला आपणास पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.